नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. प्रेक्षक हो, चीन, दक्षिण कोरिया आणि मंगोलियाचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा भारतात आलेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेक महत्वाचे करार मदार केलेत. भारतात गुंतवणूक वाढीच्या दृष्टीनं विविध कंपन्यांशी, उद्योजकांशी चर्चाही केली. मात्र सध्या ही विदेशवारी गाजतीये ती मोदींच्या एका वक्तव्यामुळं. सेऊलमध्ये अनिवासी भारतीयांशी संवाद साधताना मोदीने एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं. अनिवासी भारतीयांशी बोलताना ते म्हणाले की काय पाप केलं होतं म्हणून भारतात जन्म घेतला, अशी पूर्वी भारतीयांची भावना असायची. त्यावरून आता तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काँग्रेस नेत्यांनी तसंच विरोधकांनी याच दिवशी मोदींची भाजप संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. त्यावेळी केलेल्या पहिल्याच भाषणामध्ये मोदींनी या आधीच्या सरकारचं आणि पंतप्रधानांचं जोरदार कौतुक केलं होतं. मग सेऊलमध्ये जाऊन मोदींची भाषा का बदलली? परदेशात जाऊन असं बोलणं औचित्याला धरून होतं का? आणि मोदींच्या वक्तव्यामुळं खरंच भारतीयांचा आणि भारताचा अपमान झालाय का? यासारख्या प्रश्नांचं वेध आज आपण घेऊयात रोकठोक मध्ये. पाप की बात. आणि आपण या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत, पण सुरुवातीला पाहूयात एक महत्वाचा रिपोर्ट. भारतीय असल्याचा तुम्हाला कधी पश्चाताप झालाय का? गेल्या जन्मी काहीतरी पाप केलंय म्हणून भारतात जन्मलो असं तुम्हाला कधी वाटलंय का? मग पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणतायत? एक समय था जब लोग यार पता नहीं पिछले जन्म में क्या पाप किया था, हिंदुस्तान में पैदा हुए, ये कोई देश है, ये कोई सरकार है, ये कोई लोग है, चलो छोड़ो चले जाए कहीं और लोग निकल पड़ते थे. दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर मोदींनी केलेलं हे आक्षेपार्ह वक्तव्य. विदेशात असताना पंतप्रधानांनी केलेली टीका म्हणजे भारतीयांचा अपमान आहे, अशा शब्दात काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान यावरून ट्विटरवर जोरदार सोशल वॉर सुरू झालं. मोदी इन्सल्ट इंडिया या हॅशटॅग वरून अनेकांनी आपला राग व्यक्त केला. मंगळवारी दिवसभर हा हॅशटॅग टॉप ट्रेंड बनला होता. मात्र संध्याकाळी मोदींचे चाहतेही मैदानात उतरले. मोदी इंडियाज प्राईड या हॅशटॅग वरून त्यांनी मोदींवरील टीकेला उत्तर द्यायला सुरुवात केली. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली. मी इंग्लंडमध्ये जन्मलो पण माझ्याकडे भारतीय पासपोर्ट आहे आणि जगात कुठेही कधीही भारतीय म्हणून वावरताना मला कधीच अपमान वाटला नाही, असं अब्दुल्ला म्हणाले. नरेंद्र मोदींनी परदेश भूमीतून यापूर्वीच्या सरकारवर या आधीही तिखट हल्ला चढवलाय. मात्र यावेळी मोदींचं टायमिंग चुकलं का असा सवाल आता करण्यात येतोय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. पण प्रेक्षक हो, यामध्ये एक आणखी एक वेगळा पैलू आहे. बरोबर आजच्याच दिवशी एक वर्षभरापूर्वी भाजपच्या संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर मागच्या सरकार आणि पंतप्रधानांबद्दल मोदी काय म्हणाले होते तेही आपण चर्चेपूर्वी ऐकूया. भाई बहनो, मैं कभी ये सोच नहीं रखता हूं कि पुरानी सरकारों ने कुछ किया नहीं है, ये सोच मैं नहीं रखता और न ही भारतीय जनता पार्टी का कोई कार्यकर्ता रखता. देश आजाद हुआ तब से जितनी भी सरकारें आई हैं उन्होंने अपने अपने तरीके से देश की सेवा करने का प्रयास किया है, अपने अपने तरीके से देश को आगे बढ़ाने का प्रयास किया है. जो जो अच्छा हुआ है उसके लिए वे सभी सरकारें बधाई के पात्र हैं, उन सरकारों का नेतृत्व करने वाले सभी बधाई के पात्र हैं. आणि थेट चर्चेला आपण सुरू करूयात. आजचा रोकठोकचा आपला विषय प्रेक्षको आहे पाप की बात. आपल्याबरोबर रत्नाकर महाजन आहेत, डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. सर, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. खूप खूप ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई माझ्याबरोबर आहे. जतीन सर, आपलंही खूप खूप स्वागत या चर्चेमध्ये. आणि दिल्लीच्या स्टुडिओमधून भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि सचिव श्याम जाजू आपल्याबरोबर आहे. जाजू साहेब, आपलंही खूप खूप स्वागत. सर्वप्रथम मी जाईन डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे. महाजन सर, काँग्रेस पक्षाची काय प्रतिक्रिया? काँग्रेस पक्षाची किंवा एखाद्या राजकीय पक्षाची काय भूमिका आहे यापेक्षा सुद्धा
या साऱ्या प्रकरणामध्ये सर्वसामान्य भारतीय माणसाचं काय म्हणणं आहे हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारचा शेरेबाजी परकीय भूमीवर जाऊन करणं हे कुठल्याही भारतीय नागरिकाला आवडेल किंवा पसंत पडेल किंवा तो त्याच्याशी सहमत होईल अशी अजिबात शक्यता नाही. त्यामुळं आमच्या पंतप्रधानांचं, देशाच्या पंतप्रधानांचं हे कृत्य अत्यंत निंदनीय, निषेधार्ह आणि गर्ह्य आहे. तुम्हाला एक दोन गोष्टी मला फक्त सांगायच्या आहेत. एक तर असं आहे की आत्ता तुम्ही म्हणालात की बरोबर यावर्षी या दिवशी गेल्या वर्षी त्यांनी जे भाषण केलं होतं ते भाषण आत्ता आपण दाखवलं. त्याचबरोबर एक गोष्ट दुसरी पण आहे की बरोबर याच दिवशी संसदेत ते पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा संसदेच्या पायरीवर डोकं टेकून संसदेविषयी आदर ठेवण्याचंही त्यांनी देशाला दाखवलं. पण त्यानंतर संसद सुरू असल्यानंतर ते संसदेत किती वेळा हजर होते, लोकसभेत किती वेळा हजर होते, राज्यसभेत किती वेळा हजर होते, विरोधकांच्या भाषणाला उत्तर देण्याच्या दृष्टीनं विरोधकांची भाषणं ऐकण्याच्यासाठी म्हणून ते किती दिवस होते याचाही जरा बारकाईनं अभ्यास केला पाहिजे. म्हणजे त्यांचं वर्तन आणि कृती यातला फरक आपल्या लक्षात येईल. दुसरी एकच गोष्ट फक्त मला सांगायची ती अशी की ही सगळी मंडळी जी आहेत ना ती सगळी संस्कृताभिमानी आहेत. म्हणजे संस्कृत भाषा म्हणजे ज्ञानाचं भंडार आहे आणि त्यातून सर्व ज्ञान पुढं उगम पावलेलं आहे. तर यांना संस्कृतमधलंच एक वचन ऐकवणं महत्वाचं आहे. ते असं आहे की दुर्लभम मानुषी जन्म भारते तू सुदुर्लभम. म्हणजे आधी मानवी जन्म हा दुर्लभ आहे आणि त्यातही भारतामध्ये जन्म मिळणं हे आणखीन दुर्लभ आहे असं ज्या संस्कृत भाषेमध्ये सांगितलेलं आहे ती संस्कृत भाषा शिरोधार्य मानणाऱ्या आणि स्वतःला राष्ट्रवादाचे, प्रखर राष्ट्रवादाचे एकमेव प्रवर्तक मानणाऱ्या संघ परिवाराच्या या मुखंडानं अशा प्रकारे परदेशात जाऊन ज्याचा वास्तवाशी काही संबंध नाही, म्हणजे पता नाही क्या पाप किया था, म्हणजे यात अनेक गोष्टी आहेत, पाप पुण्याच्या कल्पना, जन्म गेला जन्म होता की नाही, पुनर्जन्म आहे का नाही, अशा अनेक चर्चांना याच्यातून फाटे फुटतात. पण ते आपल्याला आत्ता फोडायचे नाहीत. पण एक नक्की की हे जे परदेशी जाणारे लोक आहेत ते सगळे जे आहेत ते इंग्रजीमध्ये ज्याला ग्रीनर पास्चर्स म्हणतात, अधिक हिरव्या कुरणांच्या शोधात फिरणारी ही सगळी मंडळी असतात. त्यात काही वाईट पण नाही, त्यात काही चुकीचं पण नाही. पण अशा रीतीनं त्यांच्यासमोर बोलणं म्हणजे ह्यांच्याच प्रिय भारत मातेबद्दल अनादर व्यक्त करणं आहे, म्हणून हे निषेधार्ह आहे. श्यामजाजू, मी आपल्याकडे येतो थेट. अजिबात वेळ न दवडता बऱ्याच दिवसानंतर डॉक्टर रत्नाकर महाजन यांनी एकूण आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं पूर्णपणे त्यांना आज संधी मिळालेली आहे की भारतीय जनता पक्षाला, केंद्र सरकारला चांगल्या फैलावर ते घेत आहेत. काय उत्तर येते म्हणतात, सरळ सरळ वर्तन आणि कृती यांच्यामध्ये फरक आहे पंतप्रधानांच्या, अशी थेट टीका केली त्यांनी. काय उत्तर आहे आपल्याकडे? हे खरं आहे की काँग्रेसच्या प्रवक्त्यांना गेली वर्षभर शोधून सुद्धा एकही विषय मिळत नाही. म्हणजे गेल्या युपीएच्या कार्यकाळातलं जर पाहिलं तर दर महिन्यात नवीन घोटाळा, दर महिन्यात नवीन घोटाळा, त्यामुळे दर वेळा विषय चर्चेत असायचे. काँग्रेसवाल्यांना गेल्या वर्षभरात एकही विषय असा सापडला नाही की ते एखाद्या घोटाळ्याचा आरोप करू शकतात. जे या देशातल्या घोटाळ्यांचा विषय आहे, जागतिक पातळीवर भारत हा घोटाळ्यांचा देश आहे, या ठिकाणी सगळे घोटाळे चालतात. करप्शन मध्ये या देशाचा सर्वात वरचा नंबर आहे, करोडो रुपयाचे घोटाळे इथे चालतात. अशा प्रकारची जी इमेज झाली होती त्याला शह देण्याचं काम गेल्या 12 महिन्याच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलंय. एकही घोटाळा आला नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशात राहणाऱ्या भारतीयांची मान ताठावली, मान उंचावली. आमची दखल घेणारा कोणीतरी भारतामध्ये नेतृत्व करतोय याची सूद घेणारं, आमची दखल घेणारं हे या पंतप्रधानांनी सिद्ध केलं. नेपाळच्या विषयात जर पाहिलं तर नेपाळच्या पंतप्रधानांना संकोच वाटला नाही की आम्ही आमच्या देशातल्या लोकांना वाचवण्यासाठी जेवढी कारवाई केली त्याच्या अगोदर फास्ट एफिशियंटली कारवाई भारताच्या पंतप्रधानांनी केली आणि हा मैत्रीचा संवाद. जाजू सर ऐका ना, मी थोडस भूमिका जाजू सर मी तुम्हाला थोडस मुद्द्यावर आणतो. जाजू सर मी तुम्हाला थोडस मुद्द्यावर आणतो. आजचा जो आपला मुद्दा आहे की काय पाप केलं म्हणून भारतात जन्माला आलो,
हा आजचा मुद्दा आहे असं पंतप्रधान म्हणाल्यानंतर देशवासियांच्या मनाला ते लागलंय आणि ते निषेधार्य आहे असं म्हणतात रत्नाकर महाजन. त्याला त्याला काय उत्तर आहे? त्याला उत्तर देऊ, त्याला तुम्ही उत्तर द्या, मग आपण पुढे जाऊ. मोदींचं भाषण, मोदींचं भाषण आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेने लाईव्ह पाहिलेलं आहे. चायनामध्ये त्यांनी लोकांशी डायरेक्ट भारतीयांशी संवाद केला, दक्षिण कोरियात केला, अमेरिकेत केला, सर्व ठिकाणी भारतीयांशी बोलताना अगोदर त्यांनी भारतीयांना हे विचारलं की आपण पसारा कशाला पाहिजे, आजचा जो विषय आहे तो काय ते सांगा ना. आता तुम्हाला काय फरक, आपण पसारा कशाला पाहिजे की गुणवत्तेच्या, आपण पसारा कशाला पाहिजे आजच्या विषयावर बोला. युपीएच्या अतिराष्ट्रवादाच्या प्रवक्त्यानं देशाची बदनामी करणारे उद्गार परदेशाच्या भूमीवर काढले, त्याचं काय करायचं या विषयावर बोला. फापट पसाऱ्यावर आमचा वेळ घालवू नका, प्रेक्षकांचा वेळ वाया घालवू नका. आपल्या युपीएचे पंतप्रधान जात होते विदेशात, युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंग देशात जात होते. नाही जाजू सर, जाजू सर, जो 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 उपस्थित केलेला जो मुद्दा आहे, महाजन सरांनी उपस्थित केलेला जो मुद्दा आहे, 53 दिवसात 57 देशात जाऊन आले. गेल्या वर्षभरात जे आमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे त्याचा विषय आहे. मोदी या देशाबद्दल अभिमान, या देशातल्या बद्दल राष्ट्रवादी भूमिका, ही काय भारतीय जनता पार्टीच्या मोदींसारख्या नेत्याला काँग्रेसच्या प्रवक्त्याकडून शिकायला लागेल? वा वा वा, अजिबातच नाही अजिबातच नाही. म्हणूनच तुमच्या देशभक्तीचं प्रदर्शन साऱ्या जगानं बघितलं. अजिबातच आमच्याकडनं तुम्ही शिकू नका, कारण आमची शिकवण ही नाही. आमची शिकवण परदेशी जुलमी राजवटीसाठी प्रदीर्घ संघर्ष करण्याची आणि देशाला स्वतंत्र करण्याची आमची भूमिका आहे. ज्या चळवळीमध्ये संघ परिवार कुठेही नव्हता, उलट 42 चळवळीमध्ये ब्रिटिशांच्या खबऱ्यांचं काम करणारी मंडळी ही संघ स्वयंसेवक होती. त्यामुळं तुम्हाला देशभक्तीच्या पंधात अजिबात पडणार नाही. महाजनांना माझा एक प्रश्न आहे, महाजनांना माझा केवळ एक प्रश्न आहे. मनमोहन सिंग गेले आणि त्या ठिकाणचे भारतीय एकत्र आले असं जगातलं एक उदाहरण दाखवा की असा एक प्रसंग झाला की जॉईंट पार्लमेंट सेशन मध्ये मनमोहन सिंगांचं भाषण झालं असा एक प्रसंग दाखवा. मंगोलिया सारख्या देशामध्ये सुट्टीचा दिवस असताना त्यांनी पार्लमेंटचं सेशन बोलवलं आणि मोदी म्हणून नाही, या देशातल्या पंतप्रधानांचं भाषण झालं, हे या देशातल्या कुठल्याही नागरिकाला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे की नाही? बिलकुल नाही. आम्हाला या पंतप्रधानांचा बिलकुल अभिमान वाटत नाही, उलट शरम वाटतो. आम्हाला या पंतप्रधानांचा बिलकुल अभिमान वाटत नाही. जाजू सर, माझं असं म्हणणं आहे, रत्नाकर महाजन एका 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 अर्थानं ज्या लोकांनी आज ट्विटरवरती, सोशल नेटवर्किंग साईटवरती आणि वेगवेगळ्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली त्यांचं ते प्रतिनिधित्व करतात असं आपण समजू, असं आपल्याला वाटत नाही का की आजचं वक्तव्य मोदींचं जरा चुकलंच आहे? ते मान्य करायला काय हरकत आहे? प्रतिनिधित्व करत नाहीत, जनतेचं प्रतिनिधित्व ते करत नाहीत, ते काँग्रेस पार्टीचं प्रतिनिधित्व करतात. ज्या काँग्रेस पार्टीच्या विदेशी दौऱ्याची दखल आजपर्यंत कोणी घेतली नाही, त्यांच्या नेत्याला पार्लमेंट सेशन मध्ये आजपर्यंत कोणी बोलवलं नाही, त्या ठिकाणच्या भारतीयांना हे नेतृत्व आपलं कधी वाटलं नाही. हे पहिली विजन असणारा नेता गेलाय की त्यांना वाटलं की या याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्या देशातली मराठी जनता आता ही चर्चा ऐकते. जाजू साहेब, एक आत्ता भाग आपल्या रोकटोकचा संपलेला आहे, पण आपण अजून उत्तर दिलेलं नाही की पक्षाला, भारतीय जनता पक्षाला नेमकं काय वाटतं. जितीन देसाईंकडे मला जायचं, एक छोटासा ब्रेक घेतोय, रोकटोक मध्ये आपण लगेचच परतूयात, एक छोटासा ब्रेक घेतोय. रोकटोक मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय पाप की बात. श्याम जाजून आपण बऱ्याचदा विचारलं मागच्या भागामध्ये रोकटोकच्या, पण त्यांनी भारतीय जनता पक्षाची काय प्रतिक्रिया, पंतप्रधान सगळ्या देशाचे आहेत, देशाचं ते प्रतिनिधित्व करतात, पण ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची काय प्रतिक्रिया आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही, ते आपण घेण्याचा प्रयत्न करू याही भागामध्ये. ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई आपल्याबरोबर आहेत. जतीन सर, काय वाटतं अशा पद्धतीचं भाषण किंवा ज्या पद्धतीनं मोदी बोलले ते औचित्याला धरून आहे का? नाराजी व्यक्त करणाऱ्यांनी कशा पद्धतीने नाराजी व्यक्त केली आहे, हजारो प्रतिक्रिया आलेल्या आहेत, काय वाटतं आपल्याला देशाच्या पंतप्रधानांनी परदेशात जाऊन असं वक्तव्य करणं योग्य आहे का? नाही, याचं उत्तर देण्यापूर्वी शेवटी जाजूने एक शब्द वापरलेला, त्याबद्दल मी आधी बोलू इच्छितो की जाजूने अशा स्वरूपानं म्हटलं की नरेंद्र मोदी
कडे विजन आहे. तर त्या संदर्भात मला फक्त चायनामधनं ग्लोबल टाइम्स नावाचं वर्तमानपत्र निघतं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चायनामधले जे काही वर्तमानपत्र आहे हे सगळे स्टेट ओन वर्तमानपत्र आहे. म्हणजे सगळे जे काही वर्तमानपत्र आहे ते सरकारी वर्तमानपत्र आहेत, खाजगी वर्तमानपत्र नाही. त्या ग्लोबल टाइम्समध्ये जेव्हा नरेंद्र मोदी तिकडनं मंगोलियाला गेलं तेव्हा एक लेख आहे, त्या लेखमध्ये अशा स्वरूपानं म्हटलं आहे, मी त्या लेखाच्या फारशा तपशिलात जाणार नाही परंतु एकच मुद्दा म्हटलं आहे की त्यात त्यांनी म्हटलं की नरेंद्र मोदी इज नॉट अ विजनरी. इकडे जाजूनी म्हटलं की त्यांच्याकडे विजन आहे, म्हणून त्यांच्या माहितीसाठी की चायना हिंदी, चायना मोदी भाय भाय किंवा अशा स्वरूपाने जे चाललं आहे त्या संदर्भात चायनीज वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्समध्ये काय म्हटलं ते फक्त त्यांच्या माहितीसाठी सांगतो. दुसरं, मला अशा स्वरूपानं वाटतं की परदेशात जाऊन मोदींनी काय बोलावं किंवा एखाद्या पंतप्रधानांनी काय बोलावं त्याबद्दल माझा काही फारसा आक्षेप नाही, परंतु की जे काही आपण सांगतो ते वस्तुस्थितीवर आधारित आहे की नाही ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणजे नरेंद्र मोदींनी मेडिसन स्क्वेअरमध्ये असेल किंवा कॅनडामध्ये असेल किंवा सोलमध्ये असेल जे काही म्हटलं अशाच रूपानं त्यांनी जर भारतातही म्हटलं असतं पंतप्रधानांनी तरी ते तेवढंच आक्षेपार्ह होतं आहे माझ्या दृष्टीनं. म्हणून त्या स्वरूपानं आपण विचार केला पाहिजे. लक्षात घ्या, कॅनडामध्ये सुरुवात आपण करूया कॅनडापासून. कॅनडात नरेंद्र मोदी म्हणत आहेत, पंतप्रधान म्हणत आहेत की पहले की सरकार ने गंदगी की वो हमको अभी सफाई करनी है, हे कॅनडामध्ये म्हणतात. इकडे त्या दोन तीन गोष्ट म्हणतात, इकडे पूर्वजन्माच्या संदर्भात म्हणतात त्या अत्यंत आक्षेपार्ह, ज्याचा फक्त रत्नाकर महाजन थोडासा उल्लेख केला की कुठेतरी आपण अशा स्वरूपानं म्हणतो की लोकांमध्ये एक सायंटिफिक आउटलुक आपण प्रसरवला पाहिजे, सायंटिफिक आउटलुक असला पाहिजे. भारतीय घटना म्हणते आणि नरेंद्र मोदीं पूर्वजन्माचा जेव्हा म्हणतात तेव्हा या देशाचा पंतप्रधान अंधश्रद्धेबद्दल बोलत असतो, पूर्वजन्म म्हणजे परत जन्म होतो अशा स्वरूपानं हे कुठेतरी अंधश्रद्धेबद्दल या देशाचा पंतप्रधान म्हणतो ते अत्यंत आक्षेपार्ह आहे. देशाच्या पंतप्रधानांनी अनसायंटिफिक भाषा करावी हे मला मान्य नाही, मग ते परदेशात असो किंवा भारतात असो. हे एक झालं. दुसऱ्या दोन तीन ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, म्हणजे एक आपण लक्षात घ्या की नरेंद्र मोदींनी सोलमध्ये की हिस्टेरिया ज्या स्वरूपानं निर्माण करण्याचा प्रयत्न केला की एक साल पहले सब लोग कहते थे, मग असं थांबायचं जरा, लोकांनी मोदी मोदी अशा स्वरूपानं हिस्टेरिया निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. तिसरं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं की पहले की हुकूमत पहले की सरकार कहते थे लुक इस्ट पॉलिसी, कितना लुक किया हमने अभी ॲक्ट पॉलिसी, म्हणजे कितना लुक या लुक इस्ट पॉलिसीबद्दल अशा स्वरूपानं म्हणणं म्हणजे की लुक एकूण जे काही धोरण आहे त्याला अत्यंत वल्गर पद्धतीनं त्याची आक्षेप घेणं. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आक्षेपार आहे. मग त्यांनी परदेशात केलं काय भारतात केलं माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचं नाही. एखाद्या आपल्या देशाचा पंतप्रधान अशी भाषा करणं कुठेही का असो ती तेवढीच आक्षेपार्ह आहे. आणि यापूर्वी मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही या देशातला पंतप्रधान नेहरूंपासून जर आपण पाहिलं तर अशा स्वरूपानं कोणीही म्हटलेलं नाही ठिकठिकाणी जाऊन. आणि सगळ्यात चौथं म्हणजे महत्त्वाचं की सोलमध्ये देखील नरेंद्र मोदी मैंने ऐसे किया मैं ऐसा करूंगा, या देशातले पंतप्रधान नेहमी हे म्हणत राहिले भारत सरकार ये कर रही है भारत सरकार ये करेगी. या ठिकाणी नरेंद्र मोदींनी आय मी अँड माय सेल्फ मी मी आणि मीच हे जे म्हटलं हे नरेंद्र मोदींचं चाय पे चर्चा जे चालतं की चाय पे चर्चा अशा स्वरूपाचं रेडिओतनं हे करणं हे आपल्या माहितीसाठी हिटलरनी सुरू केलेलं हे आपल्या माहितीसाठी सांगतो. अत्यंत महत्त्वाचे हे सगळे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. श्याम जाजू, अपेक्षा आहे अशी की आपण अत्यंत शांतपणे ऐकून घेतलंय हे सगळं आणि त्याच्याकडून त्याचं आता उत्तर आम्हाला हवं आहे. जगभरातले मराठी लोक काय नेमकी पक्षाची भूमिका आहे, भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे ऐकून घेण्याकरता अत्यंत उत्सुक आहेत. एका ब्रेकसाठी मला इथे थांबायचं आहे. ब्रेक नंतर या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांचं उत्तर आपण श्याम जाजूंकडून घेऊयात. रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय पाप की बात. आपण थेट जाऊयात श्याम जाजूंच्याकडे. श्याम जाजू,
जतीन देसाईंनी जे सगळे मुद्दे उपस्थित केले ते आपण अत्यंत लक्षपूर्वक ऐकलेत ब्रेकला जाण्यापूर्वी. कॅनडामध्ये मोदी काय बोलले, आत्ता मोदी काय बोलले, त्याच्यातलं आक्षेपार्ह काय होतं, पूर्वजन्मीचा काय पाप केलं होतं असं पंतप्रधानांनी म्हणावं का, आणि सगळ्यात पंतप्रधान म्हणत नव्हते ते भारत सरकार करेल असं म्हणत होते, हा फार मोठा फरक आहे. काय उत्तर आहे आपल्याकडे? फार मोठा फरक हा आहे की यावेळेचे पंतप्रधान म्हणतायत सबका साथ सबका विकास. सरकार नावाची एकमेव संस्था, कोणीतरी व्यक्ती, कोणीतरी संस्था पूर्ण देशाचं परिवर्तन करेल आणि देश प्रगतीपथावर जाईल अशा भ्रामक कल्पनेत राहू नका. सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये पाहिजे. केवळ कोणीतरी एक सरकार आणि एक पॉलिटिकल पार्टी हे करत नाही, एक व्यक्ती हे करत नाही, ही त्यांनी फार स्पष्ट मांडलंय. गेली अनेक वर्ष काँग्रेसवाल्यांनी जे एस्टॅब्लिश केलं ना की आम्ही आणि आम्हीच करणार आणि केवळ सरकारच्या भरोशावर सगळा देश चालेल, या भ्रामक कल्पनेतून हे आलेलं आहे. मोदींनी हे फार ओपन मांडलेलं आहे की स्वच्छता हा एकट्या माणसाचा विषय नाही, शौचालय योजना एकट्या माणसाचा विषय नाही, जनधन योजना एकट्या माणसाचा विषय नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं लागेल. दोन गोष्टींचा फरक आपल्याला लक्षात केला पाहिजे. रशियामध्ये ज्या प्रकारचं स्वागत मोदींचं झालं त्या प्रसंगाची तुलना करा आणि शरद पवार या देशातले डिफेन्स मिनिस्टर असताना रशियामध्ये जेव्हा डील करायला गेले त्यांना 2 दिवस तिथं थांबून सुद्धा रशियाचे पंतप्रधान आणि डिफेन्सचे संबंध भेटले नाही. प्रणव मुखर्जी वॉशिंग्टन मध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये गेले असताना त्याच वॉशिंग्टन मध्ये ज्या ठिकाणी कॉन्फरन्स होती त्या ठिकाणचे पंतप्रधान त्यांना भेटले नाहीत. या देशाचे फायनान्स मिनिस्टर न भेटता परत आले आणि अमेरिकेने कशा प्रकारचं स्वागत केलं ते आपण पाहिलंय. म्हणजे एकीकडे एस एम कृष्णांनी, जाजू सर, जर आपण मागचे मुद्दे उकरायला गेलो तर मोदींना व्हिसा नाकारला होता, हाही मुद्दा आपल्याला बोलतोय. आता माझी विनंती आपल्याला की आपण मुद्द्यावर बोलूया. जाजू सर, आपण आपल्या मुद्द्यावर बोलूया. एक मिनिट मिळद्या. या देशातल्या परराष्ट्र मंत्र्यांनी एका देशासाठी तयार केलेला भाषण दुसऱ्या देशात वाचलं, इतकी शर्मेची गोष्ट आहे. त्यावेळा या देशाचा अपमान नाही झाला? आणि आज सगळे पाय घड्या घालून स्वागत करतायत. सगळं आमचा ट्रस्ट इंडेक्स वाढलाय. इंटरनॅशनल इंडेक्स मध्ये भारताचा नंबर 2 आहे. ट्रस्ट इंडेक्स मध्ये युएईचा नंबर 1 83%, भारत 79% आहे. ही एका वर्षात झालेली वृद्धी आहे. संपूर्ण जगातले जे टुरिस्ट या देशात येत आहेत 2014 मध्ये जानेवारीत, हे सरकारी आकडे आहेत, आकडे कोणाच्या एकाच्या घरचे नाहीत, पार्टीचे आकडे नाहीत. 1903 लोक आले या देशात. अरायव्हल आणि व्हिसा ही स्कीम केल्यानंतर 25,023 लोक आले. ही वृद्धी 1215% वृद्धी आहे. सगळ्या जगातल्या भारतीयांना काय वाटतंय याचे पल्स आपण जाणणार की नाही? या देशातल्या पंतप्रधानांची काय इज्जत वाढते? पहिल्या 50 लोकात त्यांचा 4th नंबर येतोय. टाइम मॅगझिन त्यांचा 4-4 वेळा फोटो छापताय. ओबामा त्यांची तारीफ करताय. मला फक्त एवढं तुम्ही सांगा, भारताच्या माणसाची या कार्यकाळामुळे छाती अभिमानानं फुलेल की मागे जाईल? जे चांगलं आहे ते चांगलंच आहे, त्याला सगळे चांगलंच म्हणतायत. पण ज्याबद्दल लोकांना वाईट वाटलंय, लोकांची मनं दुखली आहेत, हजारो लोक ट्विटरवरती प्रतिक्रिया देत आहेत, सोशल नेटवर्किंग साईट्स वरती मीडियामध्ये सगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही पक्षाची प्रतिक्रिया अजूनही सांगितलेली नाहीये की या बाबतीत भाजप पक्ष म्हणून आणि पंतप्रधानांनी खुलासा करावा, काहीतरी बोलावा अशी लोकांची इच्छा आहे. आपण काही बोलणार आहात का की काय पाप केलं म्हणून या देशात जन्माला आलो? कुणाचाही देश तो कसाही असला तरी त्याला प्रिय असतो. मी आपल्याला एक प्रश्न विचारला, गेली 10 वर्षात एकही अशा प्रकारची भारतीयांची कॉन्फरन्स विदेशात घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा? ते या देशाचेच नागरिक आहेत, त्यांचे डोळे भारताकडे लागलेले असतात, त्यांना अभिमान वाटेल आमच्यामुळे, असं या देशातल्या पंतप्रधानांना का नाही वाटलं? काँग्रेसला का नाही वाटलं? त्यांना त्यामुळे त्यांना कॉन्फिडन्सच नव्हता. पॉलिसी पॅरालिसिस झालेल्या सरकारकडून एक निर्णायक सरकारकडे वाटचाल सुरू आहे. ऍक्शन टेकन वाला सुरू आहे. त्यामुळे विदेशी इन्व्हेस्टमेंट येते आहे, विदेशी टुरिस्ट येत आहेत, सगळ्या जगात भारताचा मान वाढतोय. अमेरिका आणि चीनला आपली दखल घ्यावी लागते. महाजन सर मला थेट अजूनही थेट उत्तर देत नाही, अजूनही थेट उत्तर देत नाही. मला तुम्ही असं सांगा की या पण हे मांडावं जगाच्या पातळीवर, हे मांडावं, हे या देशाच्या नेत्याला नाही वाटलं आजपर्यंत?
त्याला आम्ही नाही. श्याम जाजू, तुम्हाला जो प्रश्न विचारलाय साधा आणि सोपा प्रश्न आहे की मोदींचं हे वक्तव्य चुकीचं आहे किंवा मोदींच्या या वक्तव्यानं लोकांची मनं दुखावली आहेत असं आपल्याला वाटत नाही का, पक्षाला वाटत नाही का? कुठल्याही प्रकारे मन दुखवण्याचा मोदींचा हेतू नाही. या देशाच्या मातीशी जुडलेलं अशा प्रकारचं नेतृत्व जेव्हा देशाचं नेतृत्व करतं त्यावेळा काय फरक होतो हा गेल्या वर्षभरातला फरक आहे. मला सांगा यात कमीपणा काय? खरोखर घोटाळे. बरं, घोटाळे काय? या देशातले बाहेरचे घोटाळे लोकांना काय माहीत नव्हते? या देशात हजारो कोटीचे घोटाळे झालेत काँग्रेसच्या काळात. हरकत नाही. आता कुठेतरी तुम्ही म्हणता की ठीक आहे. महाजन सर, तुम्ही उत्तर द्या. पुन्हा तुमच्याकडे वेळ राहणार नाही. तुम्ही मला प्रथम असं सांगा की इथे चर्चेला बोलवून तुम्ही आमचा आणखीन किती वेळ वाया घालवणार आहात? प्रश्नाचं थेट उत्तर न देता फापट पसारा वाढवणाऱ्या माणसाला वेळ देऊन आमचा वेळ तुम्ही का म्हणून वाया घालवताय? मुद्दा असा आहे की आता ते काय म्हणले मोदींचं रशियात स्वागत झालं किंवा याने एकट्याला घेऊन रशियाला गुप्तपणे गेले होते काय मोदी? म्हणजे ज्या पंतप्रधानाचा ज्या देशाचा दौराच झाला नाही त्या देशामध्ये मोदींचं स्वागत झालं याला एकमेव साक्ष आहे. म्हणजे बहुधा मोदी यांना एकट्याला घेऊन रशियात गेले. दोन करार झाले. निदान कुठे गेले, काय झाले तेवढं तरी सांगा. म्हणजे मुख्य विषयावर बोलण्याजोगं काही नसताना थापेबाजी करायची, फापट पसारा वाढवायचा आणि पाठ म्हणून झालेली वाक्य पुन्हा पुन्हा तीच. लहानपणी आपण पर्वचा म्हणायचो तसं पर्वचा म्हणण्याचे प्रयोग इथं आम्ही किती दिवस ऐकायचे? मुद्दा असा आहे की एक तरी पंतप्रधान असे होते का? तुम्ही मला असं सांगा की प्रवासी भारतीयांचा वेगळं मंत्र. तुम्ही आता थांबता का जरा? हो, तुम्ही थांबता का जरा? मला बोलू द्या. मला बोलू द्या. तुम्ही थांबा जरा. मला बोलू द्या. तुम्ही थांबा जरा. आपण आता उत्तर घेऊ रत्नाकर. माझ्या मला बोलू द्या. मध्ये बोलू नका. आणि आणि तुम्ही जी मला बोलू द्या. मध्ये बोलू नका. उत्तर घेऊ. मध्ये बोलू नका. जाजू सर उत्तर घेऊ. आता मध्ये बोलू नका. बोलू नका. आपण उत्तर घेऊ. मध्ये बोलू नका. महाजन सर आपण बोला. मध्ये बोलू नका. मी तुमच्या अजूनही तुम्ही मध्ये बोलताय. मध्ये बोलू नका. मी तुमच्या मध्ये बोललो नाही. मध्ये बोलू नका. मुद्दा असा की मुळामध्ये लागू आहे तुम्हालाही. जाजू साहेब आपण आता उत्तर घेऊ. तुमच्या दोघांना मी थांबवतो. महाजन सर तुम्ही बोला. मुद्दा असा की परदेशात राहणाऱ्या भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी प्रवासी भारतीयांचा विभाग या देशात गेल्या 12-15 वर्षापासून सुरूच आहे. भले पहिलं संमेलन इंडियाच्या काळात झालं असेल पण त्यानंतर ते काम पुढे चालू ठेवून त्या दरवर्षी एक दिवस, ज्या दिवशी गांधी भारतात आले तो दिवस प्रवासी भारतीय दिवस असा ठरवून त्या ते कार्यक्रम या देशात आजपर्यंत चालूच होते. आता त्या त्या देशात जाऊन भारतीयांशी बोलल्यामुळं काहीतरी भव्य दिव्य काम झालं असं ज्यांना वाटत असेल त्यांना ते भलेही वाटो. मुद्दा असा की त्या देशात जाऊन सुद्धा त्यांच्यासमोर बोलायचं काय? पता नहीं क्या पाप किया था पिछले जन्म में इसलिए भारत में पैदा हुए हे बोलताना त्यांच्या हे लक्षात आलं नाही का की गुजरात सुद्धा भारतातच आहे? तेव्हा गुजरातमध्ये जन्मणं हे सुद्धा पूर्वजन्मीचं पापच आहे असं त्यांना म्हणायचं आहे का? तेव्हा इतकं सहजासहजी लोटून देणारं किंवा इतकं सहजासहजी खोडून काढणारा हा विषय नाही. तर या प्रसंगामध्ये स्वतः मोदी आणि त्यांची पाठराखण करणारा संघ परिवार हा अत्यंत नाजूक कोपऱ्यात अडकलेला आहे आणि त्या कोपऱ्यातनं सुटता त्यांची पळवाट त्यांना मिळत नाही म्हणून त्यांची नाकेबंदी झालेली आहे. म्हणून हा नेहमीचा पर्वाचा आपल्याला पाठ म्हणून दाखवत आहेत. तुम्हाला जर आज कळलं असेल तर निर्मला सीतारामन ह्या यांच्या ज्या मंत्री आहेत त्या असं बोलल्या की अमेरिकेने व्हिसा नाकारला तेव्हा या देशाला लाज वाटली नाही का? खरं दुखणं आत्ता बाहेर आलं. म्हणजे निर्मला सीतारामनी खरं दुखणं सांगितलं की अमेरिकेने मला व्हिसा नाकारला. पण निर्मला सीतारामला आठवण करून दिली पाहिजे की त्यावेळेला पंतप्रधान अरे मध्ये बोलू नका ना. अरे मध्ये बोलू नका ना. तिकडे पत्र पाठवलं. अहो मध्ये बोलू नका ना. तेव्हा काँग्रेसच्या खासदारांना नाही शरम वाटली. काँग्रेसच्या खासदारांना तेव्हा शरम नाही वाटली की या देशाच्या एका सीएमच्या विरोधात अमेरिकेत पत्र पाठवत आहेत की यांना व्हिसा देऊ नका.
या देशातला अंतर्गत प्रश्न. मला वाटतं मगाशी बोलताना रत्नाकर महाजनसर तुम्ही म्हणालात की आवाज तुम्ही दाखला दिला होता की पंतप्रधानांनी तत्कालीन पंतप्रधान काय. तुमच्या शर्मेचा पंचनामा आपण नंतर करू, जरा माझा ऐकून घ्या, मध्ये बोलू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या शर्मेचा पंचनामा आपण नंतर करू. तुमच्या शर्मेचा पंचनामा आपण नंतर करू. जरा गप्प बसा. जरा दुसऱ्यांचं ऐकून घ्यायचं शिका. संघ परिवारात हे शिक्षण नसलं तरी नव्यानं हे शिक्षण घ्यायचा प्रयत्न करा. दुसऱ्याचं ऐकायचं प्रशिक्षण घ्या. आता मुद्दा असा की निर्मला सीतारामनना हे सांगितलं पाहिजे. अरे पुन्हा तेच काय. मला असं वाटतं मी एका ब्रेकसाठी थांबतोय इथे. ही चर्चा जे आता कोण सगळे बघत असतील त्यांना आजच्या या मुद्द्याची सेन्सिटिव्हिटी लक्षात आलेली आहे, किती संवेदनशीलता या मुद्द्याची आहे दोन्ही पक्षांसाठी. आपण एका ब्रेक नंतर लगेचच परतूयात. आणि मोदी सहजासहजी असं वाक्य करणार नाही किंवा त्यांच्या तोंडून असं वाक्य निष्ठून जाणार नाही, हा देखील एक याच्यामध्ये मुद्दा आहे. जितीन देसाईंकडे आपण तो मुद्दा घेऊन जाणार आहोत. लगेचच परतूय. पुन्हा एकदा स्वागत रोकठोक मध्ये. आपण चर्चा करतोय पाप की बात. या काही मिनिटं राहिली आहेत आता कार्यक्रम संपायला. श्याम जाजू, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. मगाशपासून मी आपल्याला प्रश्न विचारतोय. मूळ मुद्द्याला आपण उत्तर देत नाहीतच आहात, पण अनेक असे आक्षेप रत्नाकर महाजनांनी नोंदवले की ज्या देशात मोदी गेलेच नव्हते कधी त्या देशांचा तुम्ही उल्लेख करताय. ठीक आहे, आपल्या नेत्याचं कौतुक असावं आपल्याला, ते असणं स्वाभाविक आहे. पण लोकांच्या मनामधली नाराजी निदान आपण ओळखा तरी, किंवा ती मान्य तरी करा, किंवा त्याच्या बाबतीत आपण प्रतिक्रिया तरी द्या काहीतरी, किंवा नाराजी आहे हे तरी मान्य करा, कारण लोक तशा प्रतिक्रिया देत आहेत. काय सांगाल आपण? तर मान्य केली पाहिजे. गेले 17 वर्षात नेपाळमध्ये या देशाचा पंतप्रधान पोहोचला नाही. 28 वर्षामध्ये सेशल्सला कुणी गेलं नाही. जाजू साहेब मला माफ करा, आपण मगाशी जे सांगितलं माझ्याकडे वेळ फार थोडी राहिली. जाजू सर मला माफ करा, फार थोडी वेळ राहिली आहे, शेवटचा भाग आहे. आपल्या दोघांची चर्चा खूप शांतपणे ऐकून घेतली, पण लोकांना काहीतरी उत्तर हवं असतं. लोकांना काहीतरी ठोस उत्तर हवं असतं, योग्य प्रश्नाचं उत्तर हवं. पंतप्रधान गेले त्या त्या ठिकाणी त्यांचं झालेलं स्वागत. ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान गेले त्या ठिकाणी त्यांचं झालेलं स्वागत, त्या ठिकाणी भारतीयांची उंचावलेली मान आणि डायरेक्ट कनेक्ट करणारं नेतृत्व, यातून जो जगात एक आत्मविश्वास. जाजू साहेब, हे सगळं आहे, ते कोणी नाकारत नाहीच आहे. त्याच्याकडे उघड्या डोळ्याने आम्ही पाहणार नाही. मी नाकारतो काँग्रेसवाल्यांची मर्यादा. त्याचं मी मगाशी सांगितलं की त्याचं कौतुक असणं तुम्हाला स्वाभाविक आहे. जर ही लोकांच्या मनाला खटकणारी गोष्ट असेल तर ती मान्य करायला काय हरकत आहे? अनेकांना असं वाटलं की पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून शौचालयाची गोष्ट बोलली. अरे हे काही चांगलं नाही झालं. पंतप्रधान असं म्हणतात की या देशातल्या 15 कोटी लोकांचे अकाउंटच नाही उघडले, चांगलं नाही. अरे जी रियालिटी आहे ती ऍक्सेप्ट करणार की नाही? आणि त्यातून बाहेर जायचं आहे? केवळ आम्ही विश्लेषण करून थांबलेलो नाही. त्यामुळे अशी रियालिटी ऍक्सेप्ट करताना या सगळ्या गोष्टी नाही झालेल्या. जगभरातले मराठी लोक कार्यक्रम बघत असतात. आपली प्रतिक्रिया कळली. आपल्याकडे वेळ फार थोडा. जतीन देसाई, थोडासा वेळ मी आपल्याकडे येतो. आपण नेमका काय प्रश्न विचारत होतो, उत्तर काय येत होतं, श्यामजाजूंनी प्रतिक्रिया काय दिली, हे सगळं आपण ऐकलं. काय म्हणत? परत श्यामजाजूंनी शेवटी जे म्हटलं त्यापासून मी सुरुवात करतो. त्याने अशाच बरोबर म्हटलं की नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र दौऱ्यामुळे भारतीयांची मान उंचावली. अत्यंत आक्षेपार्ह आहे. म्हणजे आधी मान उंचावलेली नव्हती काय भारतीयांची, असं त्यांना म्हणायचं आहे काय? म्हणजे नरेंद्र मोदी ज्या स्वरूपानं भाषा करतायत तीच भाषा आहे. म्हणजे आधी मान उंचावलेली नव्हती, आता नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारतीयांची परराष्ट्रात मान उंचावली, अशा स्वरूपांना अत्यंत आक्षेप आहे. दुसरं दोन तीन गोष्टी मला फक्त या ठिकाणी म्हणायचे. त्यांनी म्हटलं की आधीच्या स्कॅम वगैरेचा उल्लेख केला. मी काही, माझा काही काँग्रेसशी संबंध आहे त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर गेल्या एका वर्षात काय काय झालं. लँड एक्विशन बिलबद्दल का बोलत नाही? फूड सिक्युरिटीबद्दल आपण काय केलं? कशा स्वरूपाने लोकांची फूड सिक्युरिटी आपण काढून घेतोय? मनरेगा जे आहे,
मनरेगा बद्दल काय चाललं आहे, कशा स्वरूपानं त्याला लक्षात घ्या. म्हणून अशा स्वरूपानं प्रश्न असा आहे की परराष्ट्रात, आता ऐकून घ्या की परराष्ट्रात मान उंचवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या देशातले शेतकरी आणि या देशातला सामान्य माणूस जो आहे की महाराष्ट्र सरकारने आजच निर्णय घेतला आहे की इंडस्ट्रीयल डिस्प्युट्स ऍक्ट जो आहे त्याला तो शिथिल करायचा, इंडस्ट्रीयल डिस्प्युट्स ऍक्टला, ज्यामुळे इकडचे जे काही मोठे मोठे जे काही उद्योगपती आहे त्यांना कामगारांना सहजासहजी काढता येईल. म्हणजे हे कुठल्या दिशेनं आपण चाललंय लक्षात घ्या. म्हणजे परराष्ट्रात लोकांची मान उंचवायची आणि इकडचे जे काही लोक आहेत या लोकांबद्दल बोलायचं नाही, किंबहुना त्यांच्या ज्या काही जमिनी आहेत या सगळ्या काढून कॉर्पोरेटला देणं, हा जो काही एक जी काही चाललंय कॉन्स्पिरसी जी आहे हे आपण लक्षात घ्यावे, एवढंच माझं म्हणणं. अगदी खरं आहे. श्याम जाजू पुन्हा 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 टायमिंग चुकलं असं वाटतं का? टायमिंग टायमिंग चुकलं असं वाटतं? जमीन आम्ही देणार नाही कोणाला. जाजू साहेब टायमिंग, आता आपण पुन्हा विषयावरती येऊयात, कारण तुम्हाला बऱ्याच वेळापासून मी सांगत होतो, आता तुम्हाला आठवण आली तर आपण विषयावरच थांबूया. टायमिंग चुकलं असं वाटतं का? बिलकुल टायमिंग चुकलेलं नाही. मोदींच्या काळात झालेले करार आणि मनमोहन सिंगांच्या काळात पहिल्या वर्षात झालेले करार याची तुलना पाहिली तर या देशाकडे लोक कोणत्या आशेने पाहत आहेत हे आपल्या लक्षात येईल. कुठल्याही प्रकारचा आपल्याला उघड्या डोळ्यांनी वस्तुस्थितीचं विश्लेषण घेऊन, हो आधी या देशाची मान खाली होती, आजही मी सांगतो घोटाळ्याचा देश, हजारो कोटी भ्रष्टाचार ज्या देशात होतो त्या देशाची मान काय उंचावेल जगात? अरे ट्रस्ट इंडेक्स मध्ये आम्ही 2 नंबरला आलो, पूर्वी आम्ही एकदम मागे होतो. करप्शन मध्ये आमचा 1 होता, त्याच्यातून जेव्हा आम्ही बाहेर काढतोय तर निश्चितपणे या देशातल्या नागरिकाचा सन्मान वाढतोय. अस्वच्छतेतून स्वच्छतेकडे जाणारा देश स्वाभाविकपणे मान उंचावेत, आणि बाहेरचे लोक आता इकडे येऊ इच्छित आहेत. त्या पूर्वीच्या काळामध्ये या देशातले उद्योगपती सुद्धा बाहेर जायला लागले होते, त्यांना सिक्युरिटी नव्हती, त्यांना विश्वास नव्हता, या अर्थव्यवस्थेवरचा विश्वास उडाला होता. आता असं आहे का लोक येत नव्हते असं वाटतं? इकडनं लोक की आता परदेशात उद्योगपती वगैरे जात आहेत, तर यांच्या माहितीसाठी इकडचे अनेक उद्योगपती आपल्या, मला माहिती असेल की व्हिडिओकॉन स्वतःला की ट्रान्सनॅशनल अशा स्वरूपानं म्हणतोय, आणि या देशातल्या अनेक कंपनी आधीपासून परदेशात गेले आहेत, गुंतवणूक केली. आणि आपल्या माहितीसाठी हे सांगतो की जगात जेव्हा रिसेशनमधनं जात होतं त्या काळात भारतात तेवढं त्याचा परिणाम झाला नाही, आणि म्हणून युरोप आणि अमेरिकेत अनेक लोक भारतात आले आणि भारतात स्थायी झाले. लक्षात घ्या, हा जो काही प्रवास आहे तो प्रवास आधीपासून सुरू झालेला आहे, आपण समजून घ्या. फक्त आता सुरू झालं सगळं एका वर्षात घडलंय का? जाता जाता रत्नाकर महाजन, आणि खरंच टायमिंग चुकलंय असं वाटतं का मोदींनी? नाही, ते नेहमी असंच वागतात, त्यामुळं त्यांचं टायमिंग नेहमी त्यांच्या दृष्टीने बरोबरच असतं. त्याचं साधं कारण असं आहे की संघ परिवार, मोदी आणि त्यांचे भक्तगण यांची अशी पक्की खात्री आहे की जग त्यांच्यापासून सुरू झालेलं आहे आणि जग त्यांच्या बरोबरच संपणार आहे अशी त्यांची खात्री असल्यामुळं याआधी जे काही झालं ते सगळं वाईट होतं आणि आम्ही जे काही करतो आहे ते सगळं चांगलंच आहे असं खात्रीपूर्वक ते सांगतायत. त्याचं कारण जग हे त्यांच्यापासून सुरू झालं ही त्यांची खात्री आहे. ही एका अर्थानं शिझोफ्रेनियाची स्टेज आहे, त्याला कोण दुरुस्त करणार? शिझोफ्रेनियाची स्टेज आहे, त्याला कोण दुरुस्त करणार असं म्हणतात डॉक्टर रत्नाकर महाजन. एकूणच आता सध्या या सगळ्याच्या बाबतीमध्ये सोशल मीडियावरती प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय, पण आपल्याकडे एक फार जुनी म्हण आहे की धनुष्यातून सुटलेला तीर आणि तोंडातून गेलेला शब्द हा पुन्हा परत घेता येत नाही, आणि त्याची जखम ती पुसता येत नाही. काळ या बात की बातचं योग्य उत्तर देईलच. श्याम जाजू, आपण शेवटपर्यंत मात्र उत्तर काही पक्षाचं अधिकृत नेमकी काय प्रतिक्रिया आहे याचं दिलेलं नाहीये. या कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. आपण सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलात, आपले खूप खूप आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Z24. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.